आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सर देखील जोडले गेलेले आहेत. वाघमारे जी, तुमच्यासाठी काँग्रेससाठी गुड न्यूज ही आहे. कसबा पेठेतून धंगेकर हे जवळपास 2200 मतांनी आघाडीवरती आहेत. नक्कीच, कसब्याची सीट आम्ही पहिल्यापासून त्याच्यावर काम केलेलं आहे. सगळ्यांचा पाठिंबा महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्यात काँग्रेस यशस्वी झाली आणि आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचा तिकडे प्रयत्न केलेला आहे कसब्यामध्ये. त्याच्यामुळे पहिल्यापासून या म्हणजे आघाडी आहे म्हणून असं मी म्हणत नाही आहे, पण आमचा अंदाज अगदी पक्का आहे की कसब्यामध्ये काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला जो विजय आहे तो नक्कीच मिळू शकतो. कारण कसब्यामध्ये जे राजकारण भाजप आणि पक्षाचं जे झालेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने भाजपनी ज्या पद्धतीने अगदी केविलवाणा प्रयत्न करून सगळ्या म्हणजे बापटांसारख्या ज्येष्ठ नेत्याला ज्या परिस्थितीमध्ये उतरवून एक स्वतःचं असं करून घेतलं, पण तो केविलवाणा प्रयत्न होता. त्यांना ते वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला भाजपकडून, पण तो अंगलट आलेला दिसेल असं मला वाटतं ह्या रिझल्टमधून. कारण ज्या पद्धतीचं राजकारण तिकडे झालं त्याच्यामुळे भाजपचा विजय असा वाटत नाही की तिकडे होणार. जरी कारण पुष्कळ मी तिथे होतो, कसब्यामध्ये फिरलो, पण जो जो भाजपचा बालेकिल्ला आहे, बुधवार पेठ म्हणा किंवा इतर मंगळवार पेठ या सगळ्या बाजूचा जो एरिया आहे, जे भाजपचे पारंपरिक मतदार आहेत रेश्मा, त्या पारंपरिक मतदारांचा जो विरस किंवा निरुत्साही ते मतदार वाटले आणि ते म्हणाले की ज्या पद्धतीने हे घडलंय ते आम्हाला मान्य नाहीये, आणि इतक्या पद्धतीने जर आम्हाला कोण ग्रँटेड पकडत असेल, आम्हाला आम्ही मतदार म्हणून आम्हाला कोण असं समजत असेल की आमच्या मताला काही किंमत नाही. कारण त्यांचं मत होतं की तिथे उमेदवारी जी घरामध्ये द्यायला पाहिजे होती ती दिली नसल्यामुळे एक वेगळं वातावरण तिकडे आहे. आणि पूर्णपणे कसब्यातलं वातावरण जर बघितलं तर मला असं वाटतं की काँग्रेसचा विजय हा तिकडे नक्कीच होणार, याच्यात दुमत नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे